थंडीच्या दिवसात जर आपल्याला सर्दी खोकला हमखास जाणवतोच, पण जर खूप दिवस होऊनही तुमची सर्दी काही केल्या बरी होत नसेल तर मात्र थोडं सावध होण्याची गरज आहे. 1-2 आठवड्यापेक्षा अधिक काळ टिकणारी सर्दी ही सायनसच्या त्रासाचं लक्षण असू शकते. सर्दीसह तुम्हाला ताप खोकला व सतत थकवा जाणवत असेल तर वेळीच लक्षणं तपासून घ्या. थंडीत हा त्रास बळावू शकतो आणि जर सायनसवर योग्य उपचार केला नाही तर स्थिती गंभीर देखील होऊ शकते. आता सायनस म्हणजे नेमकं काय? आपल्या नाकपुड्यांच्या दोन्ही बाजूला हाडांच्या आत पोकळ जागा असते, त्याला सायनस असं म्हणतात. जर ही जागा ब्लॉक झाली किंवा तिथं सूज येणं, संसर्ग होणं असं वाढलं तर याला सायनोसायटिस असं म्हटलं जातं आणि हा एक गंभीर आजार ठरू शकतो. याची लक्षणं काय? सायनसचा त्रास असल्यास तुम्हाला चेहऱ्यावरती सूज जाणवू शकते. अनेकांना चेहरा ताणल्यासारखा सुद्धा वाटू शकतो. भुवयांच्या जवळ डोकेदुखीचा त्रासही जाणवू शकतो. डोळ्यांच्या वरती दातांमध्ये वेदना देखील होऊ शकतात. हा त्रास दुपारच्या वेळी कमी होतो व सकाळी आणि संध्याकाळी सर्वात जास्त जाणवतो. सर्दी देखील या त्रासामध्ये जाणवू शकते. या त्रासामध्ये तोंडाला दुर्गंधी देखील येऊ शकते आणि कधी कधी वास ओळखता येणं सुद्धा या त्रासामध्ये बंद होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला नक्की सर्दी आहे की सायनसचा त्रास हे वेळीच ओळखा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.